मी आपला आहे ज्याला असाच कोणीतरी आपल्या मधुर आलापाच्या लहरीवर तरंगत आलो. तर मग आता आपल्या आलापांच्या लहरीवर तरंगत बाहेर जात आहो. परक्या स्त्रीच्या अंतपुरात आड मार्गाला गिरायची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. पण राजमार्ग बंद असला म्हणजे आड वाटेनच यावं लागतं. पुरे झाला आकांक्षकपणा, आला तसे एकदम चालते व्हा, नाहीतर. पण आड वाटेने जायची आता मला लाज वाटू लागलीये. होय का? तर मग नोकराला बोलावते आणि त्याच्या बरोबर राजमार्गानं सरळ सावलीवर पोहोचवते. नोकर हजर आहे, काय हुकूम आहे? एक परका एकदम वाड्यात फिरलाय, त्याला बाहेर घेऊन दाखव. जी बाई, तिथं परकायसम कुणीच नाही. दोन पाखरं मात्र आहे आणि ती. तुमचं गाणं इतकं गोड आणि बोलणं असं खेळ्यासारखं कसं? तर मग तोंडातून मी एक शब्द सुद्धा काढत नाही, एकसारखा गात राहतो. मग तर झालं, पण जायला नको सांगू. दयन मधुर पान कराया रसिका. मी बोलण्याचा वेळ आणि गाण्याचे लाड पुरे झाले. माझे लाड नको करू पण राग धरू नको. बाकी तुझ्या आतड्या चेहऱ्यावरून तुला खरा राग आढळला नाहीच म्हणा. चांगलं सोन्यासारखं गाणं ऐकताना चेहरा कुठं रागीत दिसतो असतं, म्हणून काय मला राग आला नाही म्हणायचं. मला आता अगदी राग आलाय सांगून ठेवते. मग त्यावर उपाय अनुरागाचं गाणं. बाईसाहेब, बाबासाहेब माझेसाहेब इकडूच येत आहे. अरे देवा, हे काय इष्ट? आजी जा नाही तर प्राणा ना मुका. पण या वेड्याच्या प्राणाची तुला इतकी का परवा वाटते? गाण्याच्या वेडा पुढं हो ना. मग माझं गाणं नेहमी ऐकावं असं तुला नाही वाटत? होय वाटत, आणि पुन्हा मला ते ऐकायचं आहे म्हणूनच आधी जा. जा माझ्या आता हरकत नाही,